हॅलो फ्रेंड्स, आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवण्याच्या निमित्ताने भेटतोय आणि मी आज व्हिडिओ बनवण्यासाठी विषय ही तसा सिलेक्ट केलेला आहे आणि तो विषय असणार आहे कन्वर्जन ऑफ नॅचरल लॉग टू कॉमन लॉग। हा जो सब्जेक्ट आहे किंवा हे जे कन्वर्जन आहे, हे कन्वर्जन फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या सगळ्या सब्जेक्टसाठी इम्पॉर्टंट असतं आणि खूप असे विद्यार्थी असतात की त्यांना हे कन्वर्जन व्यवस्थित करता येत नाही किंवा ते कन्वर्जन आलं कुठून हे त्यांना अंडरस्टँड होत नाही, ते जसं तसं पाठ करतात आणि एक्झाममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतात। मग हे जे कन्वर्जन असणारे नॅचरल लॉग टू कॉमन लॉग, ते एक आपण इक्वेशनने इथं समजून घेणार आहोत आणि ते इक्वेशन कसं असणार आहे बघा। बेसिकली तुम्हाला हे जे कन्वर्जन दिलं जातं ते असं असतं, लॉग बेस ई ए इज इक्वल टू 2.303 इंटू लॉग बेस 10 ए। म्हणजे हा जो नॅचरल लॉग आहे या नॅचरल लॉगला आपण लॉग कॉमन लॉग लॉग बेस 10 ए मध्ये कन्वर्ट केलं, मग त्यावेळेस आपण ए मध्ये कन्वर्ट करत असताना आपण 2.303 या नंबरने त्याला मल्टिप्लाय केलं। मग प्रश्न असा पडतो की तर हा 2.303 नंबर आला कुठून, कसा आला असेल, मग डायरेक्ट त्याला घेतलं असेल का दुसरी काही त्याची नंबर घेण्याची मेथड असेल। ओके, तर मग तेव्हा आपण स्टार्टिंग पासून स्टार्ट करू। ओके, मग स्टार्टिंग पासून स्टार्ट करायचं म्हणजे टाइप्स ऑफ लॉग। मग लॉग जे असतात त्या लॉगचे टोटल दोन टाईप आपण करू शकतो। पहिला टाईप असतो नॅचरल लॉग। नॅचरल लॉगला आपण लॉग असंही लिहू शकतो, लॉग लॉग इन ए किंवा लॉग बेस ई असे लिहू शकतो। इथं ए हा कोणता तरी एक नंबर आहे। ओके, त्याच्यानंतर दुसरा जो लॉगचा टाईप असतो तो असतो कॉमन लॉग। मग या कॉमन लॉगला आपण लॉग ए किंवा लॉग बेस 10 ए म्हणून सुद्धा राईट डाऊन करू शकतो। कॉमन लॉग मध्ये कधी लॉग बेस 10 दिलेला असू शकतो किंवा बेस 10 कधी कधी दिलेला पण राहत नाही। मग त्यावेळेस की हा जो नॅचरल लॉग आहे या नॅचरल लॉग मध्ये हा जो ई येतो, व्हॉट इज ई, ऍक्च्युली दिस ई इज अ एक्सपोनेन्शियल। एक्सपोनेन्शियल हा ई जो असतो त्याला आपण एक्सपोनेन्शियल म्हणतो। ओके, अँड द व्हॅल्यू ऑफ दिस ई इज गिव्हन बाय द सायंटिस्ट कॉल्ड युलर्स आणि याला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल। आणि ही याची जी व्हॅल्यू आहे, जी पण व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू कोणत्या सायंटिस्टने दिलेली, युलर्स नावाच्या सायंटिस्टने ही व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे, शो केलेली आहे, दिलेली आहे, म्हणून त्याला आपण युलर्स नंबर असं सुद्धा म्हणतो। ऍक्च्युली ती जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू असते 2.718282† ही व्हॅल्यू कंटिन्यू असते, ही व्हॅल्यू सर्टेन डिजिट नंतर स्टॉप होत नाही, म्हणून आपण या नंबरला इरॅशनल नंबर असं सुद्धा म्हणतो। या नंबरला आपण इरॅशनल नंबर म्हणून सुद्धा इन्क्लूड करत असतो। मग आता ई बद्दलही आपलं जाणून झालं। ओके, मग आता या लॉग बेस ई ला लॉग बेस 10 मध्ये कसं कन्वर्ट करायचं, नॅचरल लॉगला कॉमन लॉग मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपण बघू। तर याच्या खूप ठिकाणी आपल्याला केमिस्ट्रीमध्ये पण यूज आहे, फिजिक्समध्ये पण यूज आहे आणि मॅथमध्ये पण यूज असतो, म्हणून व्यवस्थित लक्ष द्या की तो नंबर कुठून येतो किंवा कुठून आलाय। आता बेसिकली लॉगचे काही रूल्स असतात, त्याच्यापैकी लॉगचा एक रूल आहे की बेस कन्वर्जन रूल आपण त्याला म्हणतो। हा लॉगचा कोणता रूल आहे, रूल ऑफ बेस कन्वर्जन, बेस कन्वर्जन ऑफ लॉग असं त्या रूलला आपण म्हणत असतो।
मग इथं काय केलं जातं की एखाद्या लॉगचा जो बेस ई असेल त्या बेस ईला जर आपल्याला दुसऱ्या बेस मध्ये कन्वर्ट करायचे असेल तर ते कन्वर्ट करण्यासाठी एक फॉर्म्युला असतो, तो आपण असा लिहू शकतो लॉग बी, लॉग बी अगोदर ए हा जाईल न्यूमिरेटरला, डिवाइडेड बाय लॉग बेस बी आणि हा ई येणार आहे डिनॉमिनेटरला. हा झाला त्याचा बेसिक रूल. हा याला आपण म्हणतो किंवा फॉर्म्युला फॉर बेस कन्वर्जन ऑफ लॉग असंही त्याला आपण म्हणू शकतो. ओके, मग आता आपल्याला याला कन्वर्ट करायचे लॉग बेस टेन मध्ये. मग त्यासाठी हा वरचाच फॉर्म्युला आपण लिहू शकतो, बघा लॉग ऑफ ई ए इज इक्वल टू लॉग ऑफ बेस टेन, ए गोज टू न्यूमिरेटर अँड लॉग ऑफ बेस टेन अँड ई गोज टू द डिनॉमिनेटर अंश आणि छेद. मग आता इथं आपल्याला या लॉग लॉग सॉरी या ई ची व्हॅल्यू आपण वरती बघितलेली, वरती लिहिली. ओके, मग ती व्हॅल्यू जर आपण इथं पुट डाऊन केली तर आपल्याला पुढे कन्वर्जन मिळू शकतं. ओके, मग बघा काय असणार आहे लॉग ऑफ, मी पुढे कंटिन्यू सॉल्व करतो, बेस टेन ए डिवायडेड बाय लॉग ऑफ बेस टेन. ओके, ती व्हॅल्यू टाकतो मी 2.718, मी पूर्ण काही लिहत नाही. ओके, एवढी लिहिली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही पूर्ण लिहिली तरी सुद्धा चालेल, पण आपण ज्यावेळेस याच्या लॉग बघतो 4 digit पर्यंत आपण बघत असतो म्हणून मी एवढी लिहिली. ओके, मग आता बघा जर मी ही व्हॅल्यू फाइंड आउट केली, आता बघा आपल्याकडे ई ची व्हॅल्यू आपण इथे टाकली लॉग बेस टेन आहे, मग मी काय करेल या व्हॅल्यूचा लॉग बघेल. ओके, लॉग बघितल्यानंतर त्याची व्हॅल्यू जी येणार आहे जी मी काढून ठेवली ऑलरेडी ती व्हॅल्यू असेल बघा लॉग ऑफ बेस टेन ए डिवाइडेड बाय 0.4343. ओके, मग आता या इक्वेशनला आपण अजून कसं लिहू शकतो, मी ही व्हॅल्यू पुढे आणली म्हणजे ती होऊन जाणार आहे 0.4343 इंटू लॉग ऑफ बेस टेन ए. ओके, आणि ज्या वेळेस मी ही पूर्ण टोटल 1.4343 हे करतो, ओके, मग त्यावेळेस हे डिवायडेशन करतो त्यावेळेस मला याची व्हॅल्यू मिळते 2.303. ओके, आणि हा मल्टीप्लाय केला लॉग ऑफ बेस टेन ए आणि ही व्हॅल्यू भेटली आपल्याला लॉग ऑफ बेस ई ए ची. म्हणजे इथं आपल्याला शेवटी फायनल व्हॅल्यू जी सापडली, जे आपण स्टार्टिंगला इक्वेशन बघणार होतो, स्टार्टिंगला इक्वेशन जे फाइंड आउट करणार होतो, आणि ते इक्वेशन आपल्याला शेवटी आपण प्रूव्ह केलेलं आहे की ही व्हॅल्यू आली कुठून आणि आली कशी. आणि आता मला वाटतं की तुम्हाला ह्या व्हिडिओमधून की नॅचरल लॉगचं कन्वर्जन कॉमन लॉग मध्ये करत असताना जे आपण 2.303 मल्टीप्लाय करतो तर ती व्हॅल्यू येते कुठून आणि आली कशी, त्याला मॅथमॅटिकल सॉल्व्ह करण्याची कशी प्रोसेस आहे, काय मेथड आहे, ते याची या व्हिडिओमधनं तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल.